श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज आहे महाशिवरात्र आणि तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा. भगवान शिवशंकरांच्या कृपेने तुमच्या घरामध्ये नेहमी आर्थिक भरभराट हो, त्याचबरोबर सुख संपत्ती धन दौलत याची वर्षाव हो, हीच भगवान शिव यांच्या चरणी प्रार्थना. तर बघा, आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी 21 तांदळाच्या दाण्याचा एक उपाय करायचा असतो. तर आता तुमच्याकडे जर 21 अखंड जे तांदूळ असतात ना, तर ते तुम्हाला सेपरेट करून घ्यायचे आहे. हे तांदूळ तुटलेले, फुटलेले, किडलेले वगैरे असे अजिबात नको, अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे. आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा. आज घरामध्ये जर तुम्ही रुद्राभिषेक करणार असाल तर आवर्जून करा. रुद्राभिषेक करायला टाईम नाही आहे तर फक्त 108 वेळेस पाणी आपल्या घरामध्ये जे शिवलिंग असतं तर त्यावरती टाकायचं. नमः शिवाय किंवा ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा, तरीही तुमचा अभिषेक पूर्ण होईल. आणि त्यानंतर हे जे पाणी आहे घरामध्ये सर्वांना प्यायला द्या, किंवा मग तुमचं ज्या ठिकाणी तुम्ही पाणी भरून ठेवता ना तर त्या माठामध्ये जरी टाकलं तरीही चालेल. आज उंबरट्यावरती हळदीचं लेपण आवर्जून द्या, त्यानंतर उंबरट्याची पूजा करा, बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढा, घरामध्ये आज धूप प्रज्वलित झाला पाहिजे, आज घरामध्ये स्वच्छता ठेवा, घरामध्ये शांत वातावरण ठेवा, चिडचिड वगैरे अजिबात करू नका. कारण ज्या महत्त्वाचे सण असतात आणि त्या महत्त्वाच्या सणांमध्ये ज्या प्रकारचं वातावरण आपण आपल्या घरामध्ये ठेवतो तर तेच वातावरण पुढेही कंटिन्यू होतं. तर त्यामुळे कितीही राग आला तरी आजच्या दिवस रागावरती कंट्रोल करा आणि आज घरामध्ये शांती सुख समृद्धी यावी अशी भगवान शिवशंकरांकडे प्रार्थना करा. तर आज आपल्याला एक उपाय करायचा आहे 21 तांदळाच्या दाण्याचा. आता तुम्हाला दोन वाट्या घ्यायचे आहेत. एका वाटीमध्ये तुम्हाला हे 21 तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत. 108 जरी घेतले तरीही चालेल, 21 घेतले तरीही चालेल. तर आता काय करायचं आहे बघा. हे तांदूळ घेताना परत सांगते, एकसुद्धा दाणा हा तुटलेला, फुटलेला, किडलेला असा अजिबात नको. अखंड अक्षत ज्याला आपण म्हणतो तर ते अखंड अक्षत तुम्हाला घ्यायचे आहेत. आता तुम्हाला हे तांदळाचे जे दाणे आहेत ना तर ते तुमच्या प्लेटमध्ये वाटीमध्ये ठेवायचे आहेत. दोन प्लेटी घ्यायच्या आहेत, एक रिकामी घ्या आणि दुसऱ्या प्लेटमध्ये तुम्हाला हे तांदळाचे दाणे ठेवायचे आहेत. पहिला तांदळाचा दाणा हातामध्ये घ्यायचा, तुमचं नाव सांगायचं, तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती इच्छा सांगायची आणि त्या रिकाम्या प्लेटमध्ये ठेवायचा. परत पुढचा घ्यायचा, तुमचं नाव सांगायचं आणि रिकाम्या प्लेटमध्ये ठेवायचं तुमची इच्छा सांगून. असं तुम्हाला जर 21 तांदळाचे दाणे घेतलेले असेल तर 21 वेळेस करायचं, 108 घेतलेले असेल तर 108 वेळेस करायचं. तर बघा कशा पद्धतीने मी तुम्हाला सांगते. आता मी एक तांदळाचा दाणा हातात घेतला, उजव्या हातामध्ये घेतला आणि उजव्या हातात घेतल्यानंतर माझं नाव पूनम, माझी ही इच्छा आहे की मला खूप लवकर नोकरी मिळावी किंवा माझं प्रमोशन व्हावं अशी माझी इच्छा आहे, इच्छा बोलायची आणि तो तांदळाचा दाणा रिकाम्या प्लेटमध्ये ठेवायचा. असं 21 वेळेस किंवा 108 वेळेस करायचं आहे. शक्य झालं तर आवर्जून 108 तांदळाचे दाणे घ्या आणि त्यानंतर हे तांदळाचे दाणे घेऊन तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे. तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे मंदिर असेल भगवान शिवशंकरांचं तिथे जायचं आहे. त्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा झालेली असावी अशाच मंदिरात आपल्याला जायचं आहे. तिथे गेल्यानंतर थोडंसं पाणी घरून घेऊन जायचं आहे. घरचंच पाणी न्यायचं, काही काय करतात की मंदिरामधलंच पाणी घेतात आणि तिथेच अर्पण करतात, नाही. आपल्याला घरचंच पाणी घेऊन जायचं आहे. बेलपत्र वगैरे असेल, धतुरा असेल तर सर्व जे काही तुमच्याकडे आहे ते घेऊन जा. आणि त्यानंतर प्रथम तुम्हाला याच्यासाठी एक विड्याचं पान आणि थोडंसं मधसुद्धा लागणार आहे. प्रथम तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे. बेलपत्र वगैरे असेल तर ते अर्पण करायचे आहेत आणि एक विड्याच्या पानावरती तुम्हाला थोडंसं दोन्ही साईडनी मध लावायचं आहे आणि हे विड्याचं पान भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती ठेवायचं आहे. आणि त्यानंतर हे दाणे तुम्हाला पूर्णपणे तुमच्या परत हातात घ्यायचे आहे. तुमच्या मनातली इच्छा, तुमचं नाव आणि सांगून सर्वच्या सर्व दाणे एका वेळेस तुम्हाला त्या विड्याच्या पानावरती ठेवायचे आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो 108 किंवा 21 तांदळाच्या दाण्याचा उपाय आहे तर तो आज करायचा आहे. तुमची कोणतीही इच्छा असू द्या, लग्नासाठी असू द्या, आर्थिक प्रगती, घरातलं दारिद्र्य, अडचणी, सुख संपत्ती, धन दौलत, कोणतीही इच्छा असू द्या तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. तांदूळ हे भगवान शिवशंकरांना अतिशय अतिशय प्रिय आहे. करून बघा, याचा तुम्हाला खूप छान फायदा होईल. आता बघा, मंदिरांमध्ये खूप गर्दी असते तर त्यामुळे घरातल्या शिवलिंगावरती जरी तुम्हाला
श्रद्धा आलात तरीही चालेल, घरातल्या शिवलिंगावरती सुद्धा तुम्ही करू शकता। आता घरातल्या शिवलिंगावरती केल्यानंतर आता ते जे तांदळाचे दाणे आहेत ना, तर ते तुम्ही नंतर काढून घेऊन तुमच्या तांदळामध्ये मिक्स करा किंवा भातामध्ये तुम्ही ते मिक्स करू शकता। आणि ते जे पान आहे तर ते तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे किंवा निर्मल्यात टाकलं तरी चालेल। आता मंदिरामध्ये केल्यानंतर तांदळाचे दाणे परत घरी आणायची गरज नाही आहे, आपोआपच ते पूर्ण परत स्वच्छ होऊन जाणार आहे। तर नक्की हा जो उपाय आहे करून बघा, शक्य झाले तर मंदिरात करा, कारण मंदिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक लहरी असतात आणि मंदिराचा प्रभाव, मंदिरामध्ये केलेल्या उपायांचा प्रभाव हा आपल्याला खूप लवकर जाणवतो। नक्की करा। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ।